नंतर थेट आपण जाऊयात पुण्यामध्ये. चंद्रकांत पाटील बोलतायत. बदल करण्यात आलेला आहे तसं काही आपण इकडे विचार आहे का? कारण इतिहासाच्या मला नाही कल्पना माहिती घेतो म्हणजे असं काही बदल करण्याचा विचार अजून समोर नाही. संजय राऊतांनी आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलेलं आहे आणि ते पत्र दादा भुसे आणि राहुल सिंग ज्यांनी या संदर्भात यापूर्वी सुद्धा त्यांनी आरोप त्यांनी देवेंद्रजींना पत्र लिहिलं आहे. देवेंद्रजी त्यांना उत्तर लिहायला सक्षम आहे. आपण भेट टाळता होते गेल्या 4 महिने. देवेंद्रजी कधीही कोणाला भेट टाळत नाहीत. सध्या अधिवेशन इतकं हेवी चाललं, जवळजवळ इतिहासात पहिल्यांदा इतक्या दिवसाचं अधिवेशन चाललं, त्यामुळे बिझी शेड्यूलमधून त्यांनी वेळ दिला नसेल. पण तो संजय राऊतांच्या प्रत्येक आरोपाला सिरियसली घ्यायचं नसतं, त्यामुळे असं झालंही नसेल. पण झालं असेल तर केवळ देवेंद्रजींची सध्या प्रचंड व्यस्तता आहे, त्यामुळे राहिलं असेल तर त्यांना वेळ देतील. हां, राज्यातील ब्राह्मण पुजारी हटवा असं त्या विषयावर मला कुठलीही टिप्पणी करायची नाही. सीमावरती जी गावं आहेत तिकडे आरोग्य सुविधा पोहोचवण्याचं तानाजी सावंत किंवा यापूर्वी सुद्धा सीमावर्ती भागातल्या जे काही भूमीतले रिटायर अधिकारी होते त्यांना सुद्धा पेन्शन संदर्भात दुप्पट करण्यात आली होती आणि आता आरोग्य सुविधा सुद्धा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला. यावरून काही वाद होऊ शकतो? काही वाद होण्याचं कारण आहे ना, म्हणजे कर्नाटक गव्हर्नमेंटने या सगळ्या सोयी दिल्या पाहिजे, देतात, त्याच्यामध्ये याची मदतच होईल. यात काही कर्नाटक सरकारने आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. म्हणजे उदाहरणार्थ तिथली जी पेन्शन आहे स्वातंत्र्य सैनिकांची, ती डबल केली, तर ते डबल करण्यामध्ये कोणाचं ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही. आरोग्य सुविधा जी महाराष्ट्रातल्या नागरिकांना आहे ती त्यांना लागू केली, तर कोणाचं ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही. संजय राऊत म्हटलं की मोदी सूर्य आहे, चंद्र आहे, धूमकेतू आहे, त्यांनी फक्त वॉशिंग मशीनच्या प्रश्नावरती उत्तर आहे. संजय राऊतांना फार सिरियसली घेण्याचं काही कारण नाही. त्यांची पातळी, त्यांचं एकूण जेलमध्ये जावं लागणं आणि सगळ्याच्यामुळे इतकं पातळी घसरली आहे की ही काही फार सामान्य माणसाला आवडते असं नाही. आजही पुन्हा एकदा जगातले सर्वोच्च नेते, सर्वात स्ट्रॉंग नेते असं मोदीजींना सगळ्यांनी गौरवलं आहे. अशा जगामध्ये सर्वोच्च नेते म्हणून गौरवलेल्या आणि 14 पंतप्रधान झाल्यापासून देश ज्या वेगाने चाललेला आहे, म्हणजे अनेक देशांनी, म्हणजे आपली गंगाजळी सुधारली, म्हणजे परकीय चलन म्हणतो, अनेक देशांनी रुपयामध्ये व्यवहार करायला मान्यता दिली, या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य माणसाला कळतात. ते अतिशय व्यवस्थित पेपर वाचतात, अतिशय व्यवस्थित टी व्ही पाहतात. जगामध्ये इंग्लंडला मागे टाकून आपली अर्थरचना 5व्या नंबरवर गेली, हे सगळं जगाला माहिती आहे. अशा माणसांवर टीका करणं हे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. त्याचा परिणाम सामान्य माणसावर होत नाही, त्यांना त्याचं समाधान मिळतं. म्हणजे समजा एखादा माणूस कशाचा परिणाम करून घेत नसेल, त्याला तुम्ही किती शिव्या दिल्या तर शिव्या देण्याचं समाधान तुम्हाला मिळतं. पण तो म्हणतो माझ्या काही अंगाला लागल्या नाहीत, असा तो शर्ट झटकून पुढे जातो. सीबीआयचा हिरक महोत्सव कशाचा? सीबीआयचा हिरक महोत्सव पार पडलेला. कालच मोदींच्या उपस्थितीत पुणे नागपूर इतर इमारतींचं उद्घाटन झालेलं आहे. यालाच अनुसंधान संजय राऊत म्हणतात की भ्रष्टाचाराने किंवा विरोधी पक्षातल्या लोकांवरती कारवाई करण्याचं वर्ष आहे का? पुन्हा एकदा संजय राऊत